अवकाळी पावसाने राज्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, मका या रब्बी हंगामातल्या मुख्य पिकांचं तर नुकसान झालंच आहे. हातात ओढण्यात आलेला हा घास अवकाळीने अक्षरशः हिरावून घेतलाय. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं खोट्याचं आता नव्हतं झालंय, त्यामुळे शेतकरी अत्यंत चिंतेत आहे. शेतमालाला हमी भाव मिळत नाहीये. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो यासारख्या पिकांना भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवाल दिले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. इकडे राज्यामध्ये अवकाळी पावसाचं प्रचंड मोठं संकट आहे. शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. तर आज अधिवेशनामध्ये निश्चितच हा मुद्दा मांडला जाईल. विरोधक आज या मुद्द्यावरून आक्रमक होतील. सरकारकडून निश्चितच मदतीची अपेक्षा आहे, त्यामुळे आता विरोधक काय नेमकी मागणी करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे